यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या ठिकाणी वाचनालय तसेच विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झालंय. वाचनालयात विद्यार्थ्यांना पुस्तकांमधून ज्ञान प्राप्त होतं. या ज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थी आपलं आयुष्य घडवतात. त्यामुळे ठिकठिकाणी उभे राहिलेली वाचनालय खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारी मंदिर आहे, असं प्रतिपादन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलंय. दिग्रस येथे 1,90,00,000 रुपये खर्च करून डॉक्टर अब्दुल कलाम वाचनालयात ई वाचनालयाची सुविधा निर्माण करण्यात आली. याचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी ते बोलत होते. तर याप्रसंगी मुख्याधिकारी माधुरी मडावी, माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान, माजी नगर परिषद सभापती सुभाष अटल, नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, माजी नगरसेवक दीपक कोठारी, राजकुमार वानखडे, उत्तम ठवकर, संजय कुकडी उपस्थित होते. अभ्यासिका वाचनालयाद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पाठबळ प्रोत्साहन मिळतं. ई वाचनालयामुळे जगात, देशात आणि राज्यात घडणाऱ्या घटना माहीत होतात. त्यामुळे दिग्रस येथे सुरू करण्यात आलेले ई वाचनालय हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असं पालकमंत्री राठोड यांनी म्हटलंय. तर दिग्रस येथील डॉक्टर अब्दुल कलाम वाचनालयातील 63 विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने शासकीय नोकरी मिळवली. या विद्यार्थ्यांचा आदर्श घेत इतर विद्यार्थ्यांनी देखील आपलं आयुष्य घडवलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच दिग्रस येथे 4,43,00,000 रुपये खर्च करून तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बांधण्यात येत असून 3,48,00,000 रुपये खर्चून शासकीय विश्रामगृहाचंही बांधकाम होणार आहे. प्रत्येकी 10,00,000 रुपये खर्चाचे गुरुराज चौकाचे सौंदर्यीकरण आणि बिरसा मुंडा परिसरात पेव्हिंग ब्लॉकचं काम तसेच परिसराचं सौंदर्यीकरण होणार असून या कामाचं भूमिपूजन देखील पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मधील महात्मा फुले सभागृहाचे 35,00,000 रुपये खर्च करून वाढीव आणि उर्वरित बांधकाम करण्यात आलंय. याचबरोबर प्रभाग क्रमांक 2 मधीलच पाटील नगर येथील 50,00,000 रुपये खर्च करून नव्यानं बांधण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पण यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झालं. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, दिग्रस, यवतमाळ.